बीकॉम थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आतापर्यंत आपण युनिट नंबर 2 बी पार्ट मध्ये फायर प्रशिक्षण सिस्टीम या टॉपिक मध्ये 1 ते 11 प्रॉब्लेम आपण पूर्ण केला आहे. तर प्रॉब्लेम नंबर 11 मध्ये काही दोन लेजर अकाउंट्स हे नवीन आलेले आहेत, डेप्रिसिएशन अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट. हे तुम्हाला लास्ट लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे. तर आज आपण प्रॉब्लेम नंबर किती 12 घेणार आहोत. त्यात आपण कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन इथं आपण बघणार आहोत. तर बघा 12 नंबर प्रॉब्लेम मध्ये काय असणार आहे. ऑन 1 जानेवारी 2000 शीला लिमिटेड परचेज्ड अ मशीन फ्रॉम ललित अँड कंपनी ऑन हायर परचेस सिस्टीम. जे काय असणार आहे, 1 जानेवारी 2000 ला शीला लिमिटेड ने काय केलेलं आहे, एक मशीन खरेदी केले, पुन्हा ललित अँड कंपनी कडून खरेदी केले. तर हा एग्जांपल्स मध्ये शीला लिमिटेड कोण असणार आहे, हायर परचेजर, म्हणजे खरेदी करणारे कोण, शीला लिमिटेड आहे. आणि विकणारे कोण आहे, ललिता अँड कंपनी कोण असणार आहे, हे हायर वेंडर किंवा सेलर्स आहे. पुढे कॅश प्राइस किती आहे, बघा 7450 रुपये ही कॅश प्राइस आहे. आणि 7450 हे काय असणार आहे, त्या मशीनची असणारी मेन कॉस्ट किंवा मूळ किंमत म्हणजे काय, कॅश प्राइसेस म्हणतो आपण. त्यात कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसणार आहे. त्यानंतर ही अमाउंट कसं पेड केले बघा, कोणी शीला लिमिटेड ना तुम्हाला ललित अँड कंपनीला पेड कसं केले बघा. तर द पेमेंट वॉज टू बी मेड एज फॉलोज, 2000 वेअर टू बी पेड ऑन साइनिंग ऑफ द अग्रीमेंट. म्हणजे डाउन पेमेंट किती आहे, 2000 रुपये हे डाउन पेमेंट का असणार की मशीन खरेदी करायच्या वेळी किती अमाउंट पेड केले, 2000 रुपीस अमाउंट पेड केलेला आहे. नेक्स्ट द बॅलन्स इन 3 इंस्टॉलमेंट्स ऑफ रुपीस 2000 ईच ऍट द एंड ऑफ ईच इयर. म्हणजे काय असणार आहे, बाकीची काय असणार की अमाउंट 3 इंस्टॉलमेंट मध्ये, हे प्रत्येक इंस्टॉलमेंट किती आहे, वर्षाला 2000 रुपयाचा इंस्टॉलमेंट, असं 3 वर्षांमध्ये काय असणार की बाकीची अमाउंट पेड करणार आहे. त्यानंतर इंटरेस्ट किती सांगितले, 5% सांगितलेलं आहे. डेप्रिसिएशन किती सांगितलेलं आहे, 10%. सेकंड मेथड सांगितलं आहे डिमिनिशिंग बॅलन्स, म्हणजे सेकंड डेप्रिसिएशनचं मेथड आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आपण सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाची तारीख म्हणजे 1 जानेवारी 2000 किती आहे, डाउन पेमेंट 2000, कॅश प्राइस 2000 रुपये, डॅश. कारण की ओपनिंगला आपण इंटरेस्ट काढत नाही, कारण की इंटरेस्ट कधी काढतो आपण, वर्ष संपल्यानंतर काढतो आपण. इथून पुढे 12 महिने बघा किती येतं, 31-12-2000. कारण की इथं जानेवारी आहे, त्या जानेवारी पासून पुढे 12 महिने म्हणजे 31 डिसेंबर 2000 येणार आहे. किती आहे बघा, पहिलं इंस्टॉलमेंट 2000. आता आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर बघा 7450 मायनस हे कॅश प्राइस किती येणार आहे, 2000 मायनस केला 5450 इंटू किती, 5% बघा 5450 इंटू 5% किती येतं इंटरेस्ट बघा, 272 रुपये अमाउंट येतो, किती 272 रुपये इंटरेस्ट येतो. त्यानंतर 272 आपण वजा केला शंभर 2000 मधनं, किती अमाऊंट येतो बघा, 1728 रुपये कॅश प्राइस येणार, किती 1728 रुपये ही कॅश प्राइस येणार आहे. 2000 रुपये इंस्टॉलमेंट, कॅश प्राइस 1728 आणि इंटरेस्ट 272. पुढे बघा 31-12-2001 परत किती आहे, 2000
2000 रुपये अमाउंट आहे पर कॅल्क्युलेशन्स पर पर कॅल्क्युलेशन्स येणार आहे 5750 मायनस किती 1728 5750 मायनस 1728 किती येतो 3722 रुपये येणार आहे किती येणार आहे 3722 रुपये येणार आहे त्या 5% आपण काढणार 5% इंटरेस्ट तर बघा किती येतो 3722 186 रुपये अमाउंट येतो किती 186 रुपये आणि हे किती येणार आहे 1814 रुपये अमाउंट येणार आहे किती 1814 रुपये हे कॅश प्राइस अमाउंट येणार आहे तर 2000 रुपये इंस्टॉलमेंट 1814 कॅश प्राइस 186 रुपये इंटरेस्ट तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स आपण केलेला आहे पुढचं बघा 31/12/2002 किती आहे 2000 रुपये इंस्टॉलमेंट आहे त्यानंतर कॅल्क्युलेशन्स मग 3722 मायनस 1814 3722 मायनस 1814 किती येतो 1908 रुपये येतो 1908 रुपये तर आता बघा लास्ट इयरला तुम्हाला माहिती आहे की ही अमाउंट काय असणार आहे इंस्टॉलमेंट पेक्षा कमी आहे तर आपण इंटरेस्ट काढायची गरज लास्ट इयरला नसणार आहे तर आपण काय करतो ही अमाउंट आपण कॅश प्राइस म्हणून आपण घ्यायचं आहे किती 1908 रुपये ही आपण काय करतो कॅश प्राइस म्हणून घेत जातो आणि या दोन्ही मधला जो फरक आहे तो आपण इंटरेस्ट म्हणून आपण घेणार आहोत 2000 मायनस 1908 किती येतं इंटरेस्ट 92 रुपये ही इंटरेस्टची अमाउंट येणार आहे किती 92 रुपये इंटरेस्टची अमाउंट येणार आहे तर बघा हे अशा पद्धतीने आपण केलेलं आहे कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे तर बेस तर बघा किती बेरीज किती येणार आहे 8000 रुपये त्यानंतर जी 7450 रुपये त्यानंतर किती बेरीज किती येणार आहे 550 रुपये तर 7450 550 आणि हायर परचेस प्राइस 8000 म्हणजे या दोन्हीची बेरीज म्हणजे काय येणार तुमचं हायर परचेस प्राइस येणार आहे तर अशा पद्धतीने काय असणार की हा इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेशन केलेला आहे पुढे आता डेप्रिसिएशन बघा कॅश प्राइस किती आहे 7750 तर 31/12/2000 31/12/2000 बघा किती अमाउंट आहे 7450 तर डेप्रिसिएशन किती येतो 7450 वरती आपण डेप्रिसिएशन काढायचा आहे कॅश प्राइस वरती आपण काढतो डेप्रिसिएशन कशावर काढला जातो कॅश प्राइस वरती हे काढला जातो तर पहिला डेप्रिसिएशन किती येतो 745 रुपये अमाउंट येतो किती 745 रुपये अमाउंट येणार आहे तर 7450 मधून 7445 सॉरी 7450 मधून 745 वजा करायचं आहे
किती होतं 6705 रुपये अमाउंट येतो. किती 6705 रुपये अमाउंट येणार आहे. तर डेप्रिसिएशन 6705 रुपये डेप्रिसिएशन सहा हजार पस्तीस रुपये अमाउंट येतो. किती 6035 रुपये अमाउंट येणार आहे. त्यानंतर 31/12/02 वरती डेप्रिसिएशन मार्क येणार आहे. 604 रुपये येणार आहे. पाच हजार चारशे एक रुपये अमाउंट येणार. तर अशा प्रकारे आपण डेप्रिसिएशन काढलेलं आहे. तर बघा हे डेप्रिसिएशन कुठल्या मेथड मध्ये आहे. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड मध्ये आहे. तर पहिल्या वर्षी किती आहे डेप्रिसिएशन 745, दुसऱ्या वर्षी 670, त्यानंतर 604 रुपये ही डेप्रिसिएशनची अमाउंट आलेली आहे. तर हे अशा पद्धतीने काय असेल हा एक्झाम्पल्स आपण कॅल्क्युलेशन केलेला आहे. तर हे सर्व विद्यार्थी का असणारही आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि आपण नेक्स्ट लेक्चरला लेजर अकाउंट्स घेणार आहोत.